हातात पॉपकॉर्न, समोसे, घरच्या नळ्या, पापड, लोणचं सगळं घेऊन हा व्हिडिओ बघा. आणि तर आपल्या नावाला नितीन पाष्टे. अरे भाई, असा जसा काय, मला आता शब्द सुचत नाही, अंगावर असे काटे आले, असा शहारा आला ना. तुमच्या भावाने सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे या चित्रपटासाठी. काम जो है वो पर्दे पे होता है, हमें जो बोलना है करना है वही करते हैं, बाकी हमें बिना स्क्रिप्ट के हम बोल नहीं पाते हैं. आणि कॉपीराइट स्ट्राइक म्हणजे यूट्यूबच्या दुनियेतला एक मोठा गुन्हा असतो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती गेलेला आहे, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या आपल्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, आणि आपले गोडगोड व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी चाललेलो आहे एका मूवीच्या प्रीमियरला, आणि मूवीचं नाव आहे मे अटल हू. आपले 10वे पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या संपूर्ण नेतृत्वावर आधारित असा मूवी मे अटल हू. तर यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर, त्यांच्या कार्यनेतृत्वावर असा हा नवीन चित्रपट काढलेला आहे. तर चित्रपट उद्या रिलीज होणार आहे, आज आहे गुरुवार. तर आपल्याला आज काही युट्यूबर मंडळींना ऍज अ सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून इन्व्हाइट केलेला आहे. तर आता मी चाललोय अंधेरीला सिनेपॉलिस येथे, आणि आपण करणार आहोत आता मोटो व्लॉगिंग. तर बाकीचा संवाद आपण रुस्तमवर बसून करूया. तर चला आपल्या मोटो व्लॉगिंगला सुरुवात करूया. तर मंडळी, हे आहे स्पेशल स्क्रीनिंग इन्व्हिटेशन, म्हणजे प्रीमियरचं आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं आहे. मे हू अटल, आणि आहे 7 वाजता, आणि आता वाजलेले आहेत 6:53. तर आपल्याला उशीर होणार आहे, इथून अर्धा तास लागवते आपल्या घराच्या इथून, आणि आता संध्याकाळची ट्रॅफिक लागणार आहे. तर मंडळी, या स्पेशल स्क्रीनिंगची म्हणजे प्रीमियरची माझी 4थी वेळ आहे. 7-8 वर्षापूर्वी आपण एक मराठी मूवीसाठी गेलो होतो, तेव्हा काय यूट्यूब वगैरे एवढं करत नव्हतो. मॉन्जिनिसमध्ये केक कंपनीमध्ये कामाला होतो शॉपमध्ये, तेव्हा आमचा केक होता 10 किलोचा. तेव्हा मराठी सिने अभिनेत्री वगैरे भेटले होते, बरेच जणांबरोबर फोटोसुद्धा काढले होते. आणि प्रीमियरमध्ये एक चांगलं असतं की तुम्हाला जे अभिनेत्री किंवा जे नट वगैरे असतात ना, ते समोरून पाहायला मिळतात, त्यांच्यासोबत सेल्फी फोटो काढायला मिळतो. तर आज बघूया हिंदी चित्रपटातील कोण आलेला आहे, ज्याने जी भूमिका केलेली आहे अटलजी वाजपेयींची, ती व्यक्ती आलेली आहे का ते बघूया. आणि आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवेन मी. आणि गेला चित्रपट होता सॅम बहादूर, विकी कौशलचा सॅम बहादूर करून, तर तो पाहण्यासाठी बँड्राच्या जिओ वर्ल्डमध्ये गेलो होतो. तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओज बनवलेला, उभा व्हिडिओ बनवलेला. तर आता आपण तुमच्यासाठी स्पेशल असा आडवा व्हिडिओ बनवतो आहे. तर हातात पॉपकॉर्न, समोसे, घरच्या नळ्या, पापड, लोणचं सगळं घेऊन हा व्हिडिओ बघा. आणि आपल्या व्लॉगमधून मला थिएटरचं तर काही जास्त शूटिंग करता येणार नाही, फक्त चित्रपटाचं नाव दाखवू शकतो मी, कारण त्याच्यामुळे ना आपल्या चॅनलला कॉपीराइट स्ट्राईक लागू शकतो. आणि कॉपीराइट स्ट्राईक म्हणजे यूट्यूबच्या दुनियेतला एक मोठा गुन्हा असतो. तर तो एकदा झाला होता, मराठी चित्रपट मी 2-3 मिनिटाचा टाकला होता, तर आपले अमोल कोल्हे साहेब आहेत ना, त्यांनी आपल्याला लावला कॉपीराइट स्ट्राईक. आपण काय भांडू नाही शकत, काय नाही करू शकत. तर यूट्यूबचं एक ट्युटोरियल असतं, ते ट्युटोरियल तुम्हाला पास करावं लागतं, त्याच्यानंतर 90 दिवसांचा तो कॉपीराइट स्ट्राईक असतो. आणि जर 90 दिवसांमध्ये तसे आणखी 2 म्हणजे एकूण 3 कॉपीराइट स्ट्राईक जर तुम्हाला लागले, तर विदाऊट इंटिमेशन तुमचं चॅनल आपोआप यूट्यूब डिलीट करतं. डिलीट सगळे व्हिडिओज तुमचे स्वर्गात नरकात जिकडे जायचे तिकडे जाणार. जर माझा व्हिडिओ कोण बघत असेल आणि तुम्हाला जर कॉपीराइट क्लेम आला असेल तर दॅट इज ओके, ते चालतं. कोणतंही गाणं लावलं असेल किंवा कोणाची इमेज असेल तर तेवढं चालून जातं, कारण मलासुद्धा आता 600-650 व्हिडिओंपैकी
100 व्हिडिओ नसतरी कॉपीराईट क्लेम आहे, त्याच्यामुळे इतका काही फरक नाही पडत. फक्त तुमचा जो रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करता तो दुसऱ्याला जातो. आणि जर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक लागला, म्हणजे तुमच्या व्हिडिओमार्फत काही सेक्शुअल थिंक असेल किंवा काही असं बॉम्बस्फोट असेल, असं स्फोटक त्याच्या रूपी तुम्ही काही शूट करून टाकलं, किंवा अजून कोणाचा कंटेंट तुम्ही कॉपी केलात जो ऑलरेडी एक्झिस्ट आहे कोणाच्या तरी नावावर, तो तसाच्या तसा उचलून टाकलात तर तुम्हाला लागू शकतो. असं आहे. जर कोणी माझे मोटो ब्लॉग्स बघून जर मोटो ब्लॉग्स करत असतील किंवा इतर काही करत असतील तर त्यांना हे जाता जाता माझं थोडीशी टीप आहे सांगणं आहे. तर आता आपण जाऊया आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पिक्चरचं नाव दाखवेन आणि तिथे कोणकोण मंडळी आली आहेत आणि अजून किती यूट्यूबर आपल्याला नवनवीन पाहायला मिळतात आहे. कारण याच्यामध्ये इन्स्टा रील स्टारसुद्धा असतात ज्यांचे 100K, 200K, 500K फॉलोअर्स असतात, आपले काही इतके नाहीत. आपण यूट्यूबच्या माध्यमातून चाललो आहे आणि मिलिंददादाच्या ओळखीवर आपण चाललो आहे. तर जरा हटके असं त्यांचं सांस्कृतिक विषयावर चॅनल आहे. प्रत्येक सांस्कृतिक विषय ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आपल्या चॅनलद्वारे. आणि एक सूर्याभाऊसुद्धा आहेत, तर ते सुद्धा आलेले आहेत. सगळ्यांची ओळख करून देतो मी तुम्हाला. तर समोर आपले मिलिंदभाऊ उभे आहेत. नमस्कार. कसे आहात? व्यवस्थित. तर हे आहेत मिलिंदभाऊ आणि सूर्याभाऊ. आतमध्ये जायचं आपण? आतमध्ये चला. तर आता आपण पोचलो आहे सिनेपोलिस 4th फ्लोअरला आहे आणि इथे आल्यानंतर बरेचसे अशी मंडळी आली आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी भेटायचं आज पहिल्यांदा भेट झालेली आहे. तर दादा पण आपला व्हिडिओ बघतात, कसे असतात? नक्की नक्की. तर यांना पण आपल्या सबस्क्रायबर राईड किंवा अजून कोणत्या राईड मध्ये आपण इन्व्हाइट करूया, तर तुम्ही पण जॉईन व्हा. तर हे कूपन आहे. या कूपन मध्ये कोक, समोसा आणि पॉपकॉर्न. तर मूवीच्या आधीच आपला स्नॅक सुरू आहे. ते समोसे, ते कोक आणि ते पॉपकॉर्न. क्या बात आहे. आणि अजून सुरू व्हायला 15-20 मिनिट आहेत आणि सगळे आले. आता पोटभरिया खूप भूक लागल्या, कारण 1 तास झाला आहे आपल्याला येऊन आणि अजून कशात काय ना, अजून मूवी चालू नाही झाल्या. तर सगळ्यांनी इंटरवलचा आत्ताच खायला सुरुवात केली आहे. आता खाऊया आणि नंतर मूवी चालू झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तर 2 तासाच्या वेटिंग नंतर आता मूवी चालू होणार आहे. सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल जबरदस्त आहे. प्रेरित है और सबसे सम्मानित राजनेताओं में से एक और भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी के वास्तविक जीवन की घटनाओं से प्रेरणा लेती है. इस फिल्म का उद्देश्य न केवल युवाओं बल्कि बड़े पैमाने पर लोगों में देशभक्ति, राष्ट्रवाद और हमारे महान राष्ट्र के प्रति श्रद्धा को प्रेरित करना है. हम शांति चाहते हैं, ये तो दुनिया ने देख लिया है. और शांति की रक्षा के लिए हम क्या कर सकते हैं? दुनिया अब ये देखेगी. इंटरवलमध्ये या चित्रपटाचे अभिनेता ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा सुंदर असा रोल केलेला आहे, तर मिस्टर पंकज त्रिपाठी हे इंटरवलमध्ये सगळ्यांना भेटायला आले
आणि त्यांनी याच्यानंतर दोन शब्द भाषण सुद्धा केलं, तर ते आपण पुढे पाहूया. आणि ते बाहेर आले असं समजताच सगळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मंडळी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी एकच गर्दी करू लागली. आज हमारे साथ कौन है परिचय देने की तो जरूरत नहीं है, पंकज जी का, विनोद भानुशाली जी है जिन्होंने इस कंसेप्ट को प्रोड्यूस किया है और विजन में लाया है, और रवि जाधव जी है जिन्होंने डायरेक्ट किया है. और हमारे सामने कैसा लगा मूवी अभी तक इंटरवल तक? बहुत जी का कहना है कि इंटरवल के बाद तो धमाका है. और अच्छा चलो देखिए, आज थोड़ी देरी हुई लेकिन उसमें भी आप खुशी रखिए. क्यों पता है, सेंसर बोर्ड के सर्टिफिकेशन के बाद अगर पहला कोई मूवी देख रहा है तो ये ऑडियंस है. सेकंड हाफ में एक ऐसी चीज है जो 22 तारीख को आपको रिलेट करेगी, जो विनोद जी ने मुझे कल बताया था, और आप सबको वो अच्छा लगेगा कि एक ऐसा हिंदू तन मन जीवन ऐसा गाना है जो रवि जी ने भी ऐड करवाया है बाद में डिमांड देख के, तो आप सबको अच्छा लगेगा, लोगों तक वो जाना चाहिए. और इसी तरह मैं पंकज जी से विनती करूंगा कि आपसे नहीं कुछ नहीं, हमारा काम जो है वो पर्दे पे होता है. हमें जो बोलना है करना है वही करते हैं, बाकी हमें बिना स्क्रिप्ट के हम बोल नहीं पाते हैं, क्योंकि स्क्रिप्ट ये लिखते हैं रवि जी और हमसे बुलवाते करवाते हैं. तो हमने बहुत ईमानदारी से मेहनत प्रयास करके ये फिल्म बनाई है, और लखनऊ की गर्मी के वक्त ही शूट कर रहे थे, और प्रोस्थेटिक का मेकअप हुआ है मेरे चेहरे पे, तो बहुत मुश्किल होता है गर्मी में करना. तो आप सब इंटरवल तक देखें, और इंटरवल के बाद सच में विनोद जी के अनुसार, रवि जी के अनुसार और बढ़िया है सीन. तो ये दर्शक सुधी दर्शक के बीच में और सिनेमा के बीच में हम लोग नहीं आने चाहिए, पर चूंकि आपसे मिलना था तो धन्यवाद, आप सब आए अपने अपने घरों से, थोड़ा विलम्ब हुआ उसके लिए क्षमा प्रार्थी है, वो हमारे हाथ में नहीं था. मेरे भी दांत में दर्द है, फिर मैं पेन किलर खा के बोला नहीं, मैं अब सोने की तैयारी में था, पता चला हो गया हो रहा है, मैं भागे भागे आया हूँ. सो आप लोग देखें फिल्म, एंजॉय करें, दर्शक और सिनेमा के बीच में हमें नहीं रहना चाहिए. तर मंडळी एक मिनट थोडस तुम्हाला डिस्टर्ब करतो, आणि आता इंटरवल नंतर आहे खरा ट्विस्ट, आणि त्याच्या नंतर चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा तुमच्या भावाने सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे या चित्रपटासाठी. तर मी याच्यासाठी व्हिडिओच्या मध्ये म्हणतोय की सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तर मला काहीच माहिती नव्हतं, तिकडे गेल्यानंतर इंटरवलच्या नंतर हळूहळू मला समजायला लागलं, तर मी म्हटलं आधी तुम्हाला कल्पना देतो. तर मंडळी आता 22 जानेवारीला जे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे अयोध्येला, श्री रामांची मूर्ती ही विराजित केली जाणार आहे आसनावर, प्राण प्रतिष्ठा होणार आहे, तर हा जो वाद आहे ना हा आत्ताच्या 30-35 वर्षापूर्वीचा आहे आणि तो या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हिंदू मुस्लिम दंगे आणि अयोध्येमध्ये रामाचं मंदिर आणि बाबरी मस्जिद हा जो वाद आहे त्याच्यामध्ये दगडफेक, त्याच्यामध्ये बरीचशी अशी हिंदू मुस्लिम मंडळी सुद्धा मृत्युमुखी पडली, काही जखमी झाली, तर तो वाद आता येऊन संपुष्टात येऊन आणि आता राम मंदिर हे उभारलं गेलेलं आहे. तर आता 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त श्री कैलाश खेर हे नामवंत गायक यांनी रामधून हे गाणं गायलेलं आहे, आणि या गाण्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 2023 आपण रिदम प्ले केलेलं आहे, म्हणजेच आपण या गाण्यामध्ये आपलं वादन केलेलं आहे. तर हे मला जेव्हा चित्रपट संपायला आला तेव्हा कळलं, आणि जेव्हा चित्रपटाची एंडिंग झाली त्याच्यामध्ये कसं असतं की चित्रपट 0 ते 100 बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांचा हातभार लागलेला आहे, ज्यांची मेहनत लागलेली आहे, त्या खालच्या वर्गाच्या कलाकारापासून वरच्या वर्गाच्या कलाकारापर्यंत सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असतात. तर याच्यामध्ये तुमचा ऑलराऊंडर मराठी युट्यूबर भाऊ याचं सुद्धा नाव आलेलं आहे. जेव्हा राम मंदिर आणि बाबरी मशीद म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे होत असतात तेव्हा हे रामधून गाणं तिथे बॅकग्राऊंडला वाजतंय. तर या गाण्यामध्ये आपण केलेलं आहे परफॉर्मन्स, तर त्याचे काही फोटोज मी थोडस व्हॉइस क्लिप टाकेन त्या गाण्याची, आणि त्याचे जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग केलं तेव्हाचे फोटोज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण तेव्हा आपण व्हिडिओ केली नव्हती, कारण तेव्हा अलाउड नव्हती, फक्त फोटोज काढले होते, तर ते तुमच्या माहितीसाठी आता मी दाखवतोय, तर ते बघून घ्या.
आणि हा चित्रपट नक्की एकदा बघा. जर तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षातले असाल किंवा त्याच्यावर प्रेम करणारे असाल, तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा निर्माण झाला आणि तो त्यासाठी किती मेहनत त्या काळात श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतलेली आहे ते तुम्हाला या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे. तर एक मोठा पक्ष जो आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जे चालवत आहेत, तर त्याची मुळं जी आहेत ना ती अटल बिहारी वाजपेयी यांनी केव्हाच रोवलेली आहे. तर क्या बात आहे, राजकारणाविषयी तर मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचं सुद्धा नाही आहे. परंतु एखादी गोष्ट जेव्हा आता मोठ्या स्वरूपात असते परंतु त्याची सुरुवात कोणीतरी छोटी छोटी अशी केलेली असते, जसंच तुमचा ऑलराऊंडर भाऊ आता छोट्या छोट्या राईड करतोय, तर त्याला तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा मोठ्या राईड करेल आणि तुम्हाला घरबसल्या नवनवीन अशी दृश्य आणि गडकिल्ल्यांची माहिती वगैरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा आम्ही हे रामधून हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा आमच्यापैकी कोणालाच माहिती नव्हतं की हे मे अटल हू या चित्रपटामध्ये येणार आहे. तर तेव्हा मला वाटलं होतं की हे कोणत्या तरी एका अल्बमचं गाणं असेल आणि तेव्हा अलाउड नव्हतं शूटिंग करणं, त्यामुळे मी करू नाही शकलो. तर त्याचे काही फोटोज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेन की तुमच्या भावाने किती काय मेहनत केलेली आहे आणि प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे तो किती प्रामाणिकपणे मेहनत घेतोय. आणि तुम्ही असाच चांगला प्रतिसाद द्या तुमच्या भावाला आणि पुढे जाण्यासाठी मला सपोर्ट करत राहा. आणि जेव्हा चित्रपट संपायला आला तेव्हा सगळेजण निघायला लागले, परंतु मी थांबलो होतो कारण ते रामधून गाणं ऐकल्यानंतर माझ्या काळजात असं चालू होतं ना एकदम धाकधूक धाकधूक की आता ती नावांची लिस्ट येणार आणि मला माझं नाव येतंय की नाही ते पाहायचं होतं. आणि जसं ते खालून स्क्रोल डाऊन झालं वर आणि त्याच्यामध्ये आधी राहुलचं नाव आलं, अक्षयचं नाव आलं आणि नंतर आपलं नाव आलं नितीन पाष्टे. अरे भाई, असा जसं काय मला आता शब्द सुचत नाही, अंगावर असे काटे आले, असा शहारा आला ना, म्हणजे काही वेळासाठी मी असं स्तब्ध झालो, सुन्न झालो. म्हटलं आपल्या केलेल्या कामाचं चीज झालेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला सातत्याने असेच प्रयत्न करत राहायचे आहेत. तर तुमच्या सगळ्या प्रेमामुळे, देवाच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या पुण्याईने एक नाव का होईना आपलं आलेलं आहे, तर पुढे आपले असेच प्रयत्न सुरू ठेवूया. तर आता व्हिडिओचा एंड करूया. मस्त असा मूवी बघून झालेला आहे आणि हा देशभक्तीवर जबरदस्त असा पॉलिटिकल मूवी आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा. आणि त्याच्याबद्दल आता सगळं मूवी सगळ्यांना कसा वाटला त्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज चालू आहेत. तर हा रील स्टार कॉमेडी स्टार प्रथमेश, तर याला आपण निखिलच्या नमनात पाहिलं होतं, तर आता यांचा शूट चालू आहे. तर मूवी तर एक नंबर होता, जबरदस्त होता. आणि या मूवीमध्ये जे रामधून गाणं गायलेलं आहे, जे रामधून गाणं आहे त्याच्यामध्ये प्राऊडली सांगू शकतो की आपण त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल रिदम प्ले केलेला आहे जयंत पटनाईक सरांबरोबर आणि कैलास सरांचं हे गाणं आहे, तर आपण ते वाजवलेलं आहे. तर या मे अटलू मूवीमध्ये आपलासुद्धा वाळूच्या कणांचा सहभाग आहे. तर खूप प्राऊड फील होतं आहे की आपण त्याच्यात रिदम दिलेला आहे.